मोठी बातमी जळगावातनं. जळगाव दूध संघात झालेल्या चोरी प्रकरणी गुन्ह्याची नोंद करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर पोलीस स्थानकात ठिय्या मांडला. यासंदर्भात 9 तास पाठपुरावा केल्यानंतर जळगाव शहर पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल करून घेतला असला तरी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाहीये. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस स्थानकातच ठिय्या दिला. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे आपल्याला अधिक माहिती देतील, आत्ताचे ताजे अपडेट्स देतील. चंद्रशेखर, पोलिसांनी या संदर्भात काय भूमिका घेतली आहे, गुन्हा नोंदवला जाणार की नाही? ज्ञानदा, पोलिसांनी या संदर्भामध्ये जी काही भूमिका घेतलेली आहे की हा एकनाथ खडसे यांच्याकडनं जे चोरीच्या संदर्भामधले जे तक्रार अर्ज आहे या तक्रार अर्जाची शहानिशा करण्यात येईल आणि त्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य आढळून आलेलं असेल तर त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा प्रकारची पोलिसांची भूमिका आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या मतानुसार जर फिर्याद दिलेली आहे तर पहिल्यांदा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यानंतरच काय योग्य असेल किंवा नसेल तर त्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. मात्र प्रथमदर्शनी ही फिर्याद देणे पोलिसांचं काम आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे आणि याच कारणावरनं ते काल रात्रभर जळगाव शहरातल्या शहर पोलीस स्थानकामध्ये त्यांनी ठिय्या वाढलेला होता. यावेळेला अनेक कार्यकर्ते सुद्धा रात्रभर त्यांच्या सोबत होते. ज्ञानदा, धन्यवाद चंद्रशेखर या सगळ्या माहितीबद्दल. तर रात्रभर ठिय्या दिला एकनाथ खडसेंनी गुन्ह्याची नोंद व्हावी यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.